हरे कृष्णा। श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 9 अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग। आपण 11 श्लोक वाचत आहोत आणि या श्लोकावर गीताभूषण टीका ही श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिली आहे। त्याचा पुढचा आता 3 भाग आपण वाचायला सुरू करत आहोत। सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया। हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या। धन्यवाद प्रभुपाद। शेवटी श्रील बलदेव विद्याभूषण एक नोट टिप लिहित आहेत, ती वाचूया। श्रीमद भागवतम 10.3.46 हा श्लोक ते देत आहेत। हा 10 स्कंध आहे, त्यामध्ये सगळे भगवंतांच्या लीला आहेत। भागवतमचा हा स्कंध आहे, तर यातला 3 अध्याय आहे, त्या अध्यायाचं नाव आहे कृष्ण जन्म। तर कृष्ण जन्माची कथा इथे सांगताहेत श्री शुकदेव गोस्वामी आहेत, ते परीक्षित महाराजांना ही कथा सांगत आहेत। आणि प्रसंग काय आहे की देवकी आणि वसुदेव यांच्या समोर कारागृहात भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले आहेत चतुर्भुज रूपामध्ये। पिवळी धोती पितांबर नेसले आहेत, मस्तकावर मुकुट आहे, सुंदर कुरुळे केस आहेत, 4 हात आहेत, गदा शंख चक्र गदा पद्म हे सगळं भगवंतांचं असं सुंदर रूप वसुदेव आणि देवकींसमोर प्रकट झालं आहे आणि भगवंतांनी त्यांना उपदेश दिला आहे। त्यानंतर काय घडलं ते सांगताना या श्लोकामध्ये शुकदेव गोस्वामी म्हणत आहेत। मी श्लोक वाचण्याचा प्रयत्न करते। श्री शुक उवाच इति उक्त्वा सित हरि तृष्णिम् भगवान आत्ममायया पित्रोः संपश्यतो सद्यो बभूव प्राकृतः शिशुः। श्री शुकदेव गोस्वामी म्हणाले, याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण आपल्या माता पित्यांना उपदेश देऊन झाल्यानंतर स्तब्ध झाले, शांत झाले, बोलणं त्यांनी बंद केलं। पालकांच्या उपस्थितीतच त्यांनी आपल्या अंतरंगा शक्तीच्या माध्यमातून स्वतःला मानवी बालकाच्या वेशामध्ये रूपांतरित केले। दुसऱ्या शब्दात त्यांनी स्वतःचे मूळ रूप धारण केले। कृष्ण अस्तु भगवान स्वयं। तर आपण श्लोक आणि भाषांतर वाचलं आहे। तर श्रील बलदेव विद्याभूषण या श्लोकामध्ये जे शेवटी 3 शब्द आलेत त्याबद्दल समजवत आहेत, बभूव प्राकृतः शिशु। तर वसुदेव आणि देवकी यांच्या समोर जेव्हा भगवंत प्रकट झालेत तेव्हा चतुर्भुज रूपात होते, पण माता पित्यांनी विनंती केली आहे की तुम्ही साधारण बालकाप्रमाणे द्विभुज 2 हातांचं रूप धारण करा, हा प्रसंग आहे। तर प्राकृत बभूव प्राकृत शिशु, तर प्राकृत शब्द इथे येतो आहे। तर दरवेळी प्राकृत शब्द आला की मी म्हणत असते की भौतिक, तर भौतिक हा शब्द आहे प्राकृतचा, पण आपण जाणावं की संस्कृत भाषा आहे, त्या भाषेमध्ये एका शब्दाला अनेक सारे अर्थ असतात। आणि प्राकृत या शब्दाचे आणखीन अर्थ आहेत स्वरूप, मूळ आणि स्वाभाविक, असे आणखीन 3 अर्थ सुद्धा प्राकृत या शब्दाचे आहेत। तर संदर्भानुसार एका शब्दाचे अर्थ घेणे, तो शब्द प्रसंगानुसार कशा रीतीने वापरला आहे आणि त्याचा अर्थ काय आहे हे सगळं आपण जाणू शकत नाही, तर जे वैष्णव आचार्य आहेत त्यांनी या विषयावर अनेक सारी आपल्या आचार्यांकडून प्रवचन ऐकलेली असतात, त्यांचा वैदिक शास्त्रावर अभ्यास झालेला असतो आणि त्यामुळे ते त्या त्या शब्दांचं त्या त्या प्रसंगात
काय अर्थ आहे, कोणता अर्थ आपण घ्यायचा आहे ते आपल्याला समजवून सांगू शकतात. तर इथे हा शब्द आहे प्राकृत, म्हणजे काय आहे, भौतिक नाहीये. तर भगवंतांनी प्राकृत स्वरूप धारण केलं म्हणजेच काय, भगवंतांनी आपलं मूळ स्वरूप आहे द्विभुज रूपातलं ते धारण केलं. तर याविषयी श्रील बलदेव विद्याभूषण समजवत आहेत की एक वैदुर्य मणी असतो, वैदुर्य नावाचा अतिशय तेजस्वी मणी असतो. या वैदुर्य मण्याचे आपण जर वेगवेगळ्या बाजूनी दर्शन घेतलं, या कोणातनं बघितलं, कधी त्या कोणातनं बघितलं, कधी या दिशेने बघितलं, कधी दुसऱ्या दिशेने बघितलं, तर एकच वैदुर्य मणी आहे पण आपल्याला वेगवेगळ्या रंगात तो दिसतो. तसंच भगवान श्रीकृष्ण जे आहेत त्यांच्यामध्ये द्विभुज आणि इतर रूप पण, म्हणजे इतर विष्णू रूप आहेत ती सुद्धा शाश्वत रूपात एकाच वेळी विद्यमान असतात, स्थित असतात. म्हणजेच काय आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत हे मूळ आहेत, कृष्ण अस्तु भगवान स्वयं, तर भगवंतच विस्तारित होतात आणि वेगवेगळी विष्णू तत्व वगैरे प्रकट करतात. पण आपण जाणावं की द्विभुज दोन हातांचं जे भगवान श्रीकृष्णांचं रूप आपण नेहमी बघतो चित्रांमध्ये वगैरे, तर हे द्विभुज आहे, ते प्रमुख रूप आहे. आणि भगवान श्रीकृष्णांमध्ये हे द्विभुज आहे, मग चतुर्भुज आपण वेगवेगळी विष्णू रूप बघतो, तर अशी सगळी भगवंतांची जी वेगवेगळी स्वांश रूप आहेत, विष्णू रूप आहेत, ती सगळी रूप भगवंतांमध्ये शाश्वत रूपात एकाच वेळी विद्यमान असतात, म्हणजेच स्थित असतात. आणि असे जे भगवंतांचे वेगवेगळी रूप आहेत त्यांचं पूजन विविध भक्त करत असतात. तर आपण जाणलं, कोणी प्रभू श्री रामांची भक्ती करतो आहे, तर कुणी वामन देवांची भक्ती करतो आहे. अशा रीतीने प्रत्येक भक्त आहे तो वेगवेगळा आहे, भगवंतांचं जे वेगवेगळं सुंदर सुंदर रूप आहे त्याच्याकडे आकर्षित झालेला असतो आणि तो त्या भगवंतांच्या विशिष्ट रूपाचं भक्ती करत असतो, पूजन करत असतो, अर्चन करत असतो. या विषयावर आता सगळं सांगितलं आहे, ते वाचत जाऊया पुढे. भगवंतांच्या एखाद्या विशिष्ट रूपाकडे भक्त आकर्षित होतो आणि तो भक्त भगवंतांच्या त्या रूपाचे पूजन करतो. तर एखादा दुसरा भक्त आहे तो भगवंतांच्या दुसऱ्या विष्णू रूपाकडे आकर्षित होतो, आकृष्ट होतो आणि तो भक्त भगवंतांच्या त्या रूपाचं पूजन करतो. म्हणजे भगवान श्रीकृष्णांची विविध रूप आहेत. तर वैष्णव आचार्य समजवतात कोणती कोणती रूप आहेत, भगवंतांचं द्विभुज रूप आहे, चतुर्भुज रूप आहे, बलरामजींचं रूप आहे, विविध विष्णू रूप आहेत. अशा प्रकारे भगवंतांची अनेक रूप आहेत, आध्यात्मिक जगतामध्ये असंख्य असंख्य वैकुंठ आहेत आणि प्रत्येक विष्णू आहेत त्यांचं एक एक वैकुंठ आहे आणि प्रत्येक वैकुंठात एक विष्णू आहेत, ते आपल्या लक्ष्मी देवी समवेत राहतात, निवास करतात आणि त्या भगवंतांचे सेवा करणारे विशेष भक्त सुद्धा त्या त्या वैकुंठ लोकात राहतात. एवढं आपल्याला कळलं. तर अशा प्रकारे ही जी भगवंतांची विविध विष्णू रूप असतात त्या रूपांकडे भक्त आकर्षित होतात. तर समजा आपण की हनुमानांचं उदाहरण घेऊया, तर हनुमानजी आहेत ते कायम प्रभू श्री रामचंद्रांचं स्मरण चिंतन करण्यात मग्न असतात. त्यांच्या समोर जरी भगवान श्रीकृष्ण आले तरी हनुमानाला समोर कोण दिसतं, केवळ प्रभू श्री रामचंद्रच दिसतात. तर आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की जसा एकच वैदुर्य मणी आहे तो वेगवेगळ्या दिशेने वेगवेगळ्या रंगाचा दिसतो, तसेच भगवान श्रीकृष्ण एकच आहेत मात्र त्यांची अनेक सारी रूप आहेत आणि वेगवेगळे भक्त वेगवेगळ्या या भगवंतांच्या विष्णू रूपांकडे आकर्षित होतात. त्यांना एखादं रूप आहे त्याच्याकडे जास्त आकर्षण वाटतं आणि त्या रूपाचं तो भक्त आहे तो भक्तिभावाने पूजन करतो. तर श्रील बलदेव विद्याभूषण पुढे समजवतात
की भगवंतांच्या या विविध रूपांची सृष्टी भक्तांना प्रसन्न करण्यासाठी होते आणि या कारणामुळे या विविध विष्णू रूपांची सृष्टी होत असते या विचाराचे इथे खंडन केले आहे. तर विचाराचे खंडन केले आहे म्हणजे काय, हा विचार मांडला जातो हे चुकीचं आहे असं श्रील बलदेव विद्याभूषण आहेत ते समजावून सांगत आहेत. काय म्हणत आहेत ते, की एखादा भक्त आहे तर त्या भक्ताला प्रसन्न करण्यासाठी भगवंत एक विशिष्ट रूप धारण करतात असं विचार असतो, तर हा विचार आहे तो चुकीचा आहे. तर कशा रीतीने हा मुद्दा समजून घेऊया ते बघूया आपण, की एखादा भक्त आहे तो भगवान श्रीकृष्णांची भक्ती करतो आहे तर तो भगवान श्रीकृष्णांच्या विग्रहांचं पूजन करेल. एखादा भक्त आहे तो भगवंतांच्या एका विशिष्ट विष्णू रूपाची मनात कल्पना करतोय आणि भगवंत त्या रूपात प्रकट होतात असं नसतं. म्हणजे भक्त कल्पना करेल त्या रूपात भगवंत प्रकट होतात असं कधीच नसतं. तर हा मुद्दा इथे का समजवला जातोय, कारण भारतात जर आपण वेगवेगळ्या ठिकाणी गेलो तर बरेचदा हा विचार आपल्या समोर मांडला जातो. लोक म्हणतात परब्रह्म परम सत्य हे कसं आहे, निराकार आहे. आणि भक्त ज्या रूपाची पूजा करतो त्या रूपात ब्रह्म आहे ते त्याच्या समोर प्रकट होतं. तर हे जे ही जी विचारधारणा आहे ती चुकीची आहे. तर आपण जाणलं पाहिजे की भगवान श्रीकृष्ण आहेत ते शाश्वतपणे कायम आपल्या स्वरूपामध्ये विद्यमान असतात आणि भगवान श्रीकृष्णांच्या विविध रूपांची चर्चा वर्णन हे सगळं वैदिक शास्त्रामध्ये करून ठेवलेलं आहे. तर हे सगळं जे वर्णन आहे वैदिक शास्त्रामधलं ते जेव्हा एखादा भक्त ऐकतो श्रवण करतो तेव्हा तो भगवंतांच्या एखाद्या विशिष्ट रूपाकडे आकर्षित होतो. तर मग त्या भक्ताला त्या विशिष्ट भगवंतांच्या रूपाची म्हणजे भगवंतांच्या विशिष्ट विष्णू रूपाची भक्ती करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण सगळी व्यवस्था करतात, अरेंजमेंट करतात आणि मग तो भक्त आहे तो त्या भगवंतांच्या विशिष्ट रूपाची भक्ती करणाऱ्या भक्तांचा संग प्राप्त करतो आणि मग त्या भक्तांमध्ये राहून तो त्या विशिष्ट विष्णू रूपाची कशी सेवा करायची आहे तो ते शिकतो. त्या विष्णू रूपाबद्दल तो वैदिक शास्त्राबद्दल आणखीन श्रवण करतो आणि तो त्या भगवंतांची त्या विष्णू रूपाची भक्तिमय सेवा करतो. तर आपण जाणून घेऊया की एखादा व्यक्ती आहे तर त्यांनी प्रभू श्री रामचंद्रांचं विग्रह पाहिला आहे, फोटो पाहिला आहे, चित्र पाहिलं आहे आणि त्यातला एकदम त्या रूपाकडे आकर्षण निर्माण झालं. तर मग भगवान श्रीकृष्ण त्या व्यक्तीसाठी अशी योजना करतात की त्याला त्या व्यक्तीला राम भक्तांचा संग मिळतो, रामायण वाचायला मिळतं, रामायण ऐकायला मिळतं आणि तो भक्त आहे तो राम भक्ती करायला लागतो. तर असा हा व्यक्ती आहे तो वैदिक शास्त्रातून भगवंतांच्या या विशिष्ट रूपाचं वर्णन ऐकतो श्रवण करतो आणि पुढे त्या विशिष्ट रूपाची भक्ती करत राहतो. तर स्वतःच्या कल्पनेने एखादा भक्त एखादं रूप कल्पना करून निर्माण करत नाही असं कधीच तो करत नाही. भगवंतांची वैदिक शास्त्रामध्ये जी विविध वर्णनं आहेत विविध रूपांची त्याकडेच भगवंतांचा हा भक्त आहे तो एखाद्या रूपाकडे आकर्षित होतो आणि भगवंत अशी व्यवस्था करतात की त्या भक्ताला तशा तशा भक्त संघ मिळेल, तशी वैदिक शास्त्र ऐकायला मिळेल, वाचायला मिळतील आणि तो भक्त त्या विशिष्ट अशा विष्णू रूपाची नीटपणे पूजा अर्चा भक्ती करू शकेल. तर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी 11व्या श्लोकावर लिहिलेली गीताभूषण टीका आहे ती आपली
वाचून पूर्ण झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.